नमस्कार कुकविथ मयुरा मराठीमध्ये मी मयुरा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण अगदी कापसासारखी मौन इडली कशी करायची ते पाहूयात यात आपण असं एक वेगळे जिनस घालणार आहोत जेणेकरून ही इडली आणखी मौनिलुसुसित होते अगदी आपण बाहेर रेस्टॉरंटमध्ये खातो अगदी तशीच चला तर आता पटकन व्हिडिओला सुरुवात करायची आहे यासाठी सगळ्यात आधी आपण डाळ आणि तांदूळ भिजवायला घ्यायचे आहेत तर इथे मी भांड्यात एक कप उडदाची डाळ काढून घेते एक कप उडदाच्या डाळीसाठी चार कप तांदूळ घ्यायचा एकाच चाराचं प्रमाण घ्यायचं तर बाजारात असा स्पेशल इडली राईस मिळतो तर तो इथे मी वापरत आहे असा जाडसर असतो बघा तुम्ही हवा हो तर कोणताही जाडा तांदूळ या ठिकाणी वापरू शकताय तर इडली राईस वापरल्याने इडली खूप मस्त मऊ आणि लुसूशी तयार होते आता यातच एक कपभर जाडे पोहे घालायचे आहेत जे पोहे आपण साधे पोहे करण्यासाठी वापरतो तेच पोहे या ठिकाणी घेतले आहेत आता अर्धा टी स्पून मेथीदाणे यात घालूयात मेथीदाण्यामुळे इडलीचं बॅटर अगदी व्यवस्थित आणि पटकन फर्मेंट व्हायला मदत होते आणि त्याचा स्वादही या इडलीला खूप छान येतो आता यात आपण भरपूर सारं पाणी ओतायचं आहे आणि एक ते दोन पाण्याने अगदी, अगदी, अगदी आपण याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर इथे तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेतले आहेत आता स्पेशल जिन्नस म्हणालात तर पाव आपण सोयाबीन यात घालत आहोत सोयाबीनमुळे इडली कापसासारखी मऊ आणि लुसूश धुवायला मदत होते तुम्ही कधी सोयाबीन वापरायला नसाल तर एकदा तुम्ही नक्की ही ट्रिक वापरून बघा आता आपण भरपूर सारं पाणी उतायचं आहे आणि एक पाच ते सहा तासाला भिजत ठेवायचं आहे पाच ते सहा तासानंतर डाळ आणि तांदूळ छान भिजलेत बघा यातलं पाणी छान नितळून या, या मिक्सरच्या भांड्या त्याला काढून घेऊयात वाटताना हवं हो तर थोडं पाणी घालू शकता नाही अगदी छान बारीक वाटून घ्यायचं वाटताना जास्त पाणी घालू नका नाहीतर पीठ हे पातळ होईल आणि बॅटर पटकन फर्मेंट व्हायला आणि बॅटर पटकन फर्मेंट होणार नाही म्हणून थोडंसं दाटसरचं बॅटर ठेवायचं आहे तर इथे अजूनही थोडी थंडी आहे त्यामुळे या बॅटरमध्ये मीठ या ठिकाणी मी आत्ताच घालत आहे थंडीमध्ये बॅटर फर्मेंट होण्याआधी आपण मीठ घालायचं आणि गरमीत बॅटर फर्मेंटेशन झाल्यानंतर आपण घालायचं आहे तर आता हे तयार केलेले बॅटर आठ ते दहा तास एखाद्या उबदार ठिकाणी ठेवून द्यायचंय तर या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी बॅटर बघा अगदी मस्त डबल साईजने फुलले आहे असे बॅटर अगदी छान फुगलेले असले की मग यात सोडा किंवा इनो घालायची काहीच गरज लागत नाही तर या बॅटरच्या आत छान बबल्स तयार झाले जात आहेत बघा तर हे तयार केलेले फर्मेंटेशन झालेले बॅटर फ्रीजमध्ये तीन ते चार दिवस ठेवून यापासून तुम्ही इडली आप्पे किंवा डोसा देखील तुम्ही बनवू शकताय तर आता या ठिकाणी आवडीनुसार आणखीन थोडंसं मीठ घालायचं आणि जर का हे बॅटर खूप दाटसर असेल तर यात साधारणपणे अर्धा ते पाऊन कप आपण पाणी घालून बॅटर थोडंफार सेलसर करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय अगदी छान फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार झाला आहे आता यानंतर इथे साच्याला तेल अगदी सुंदररीत्या ते आपण लावून घ्यायचं आणि यावर आता हे बॅटर ओतून घेऊयात इथे इडली पात्रात पाणी गरम करून घेतले यावर आता आपण साचा ठेवून द्यायचा आणि नेहमीप्रमाणे आपण मध्यम ते फुलाचे साधारण एक पंधरा मिनटे इडली छान वाफून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकताय इडली खूप मस्त फुगली आहे अगदी छान पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत आता चमच्या थोड्याशा पाण्यात आपण बुडून घ्यायचा आणि इडली आपण आता काढून घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित निघली जाते तर बघू शकताय इडली किती सुंदर फुगली आहे मस्त कापसासारखी मऊ आणि लसूची ती इडली तयार झाली आहे तर आजची ही सोयाबीन वापरून तयार केलेली इडली तुम्हाला कशी वाटली कमेंट्सवर नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपल्या कुकविथ मारा चॅनलला चॅनल जर का तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एकदा सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकून दिला आहे त्यालाही प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझा नवीन व्हिडिओ अपलोड झाला झाल्या सगळ्यात आधी बघता येईल तर भेटूयात अशाच एखाद्या सुंदरच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद